वर्षाची पन्नाशी गाठलेल्या महाराष्ट्राच्या चिरतरुण नाट्य चित्रपट सृष्टीची खबरबात घेऊन मी पूजा सावंत पुन्हा एकदा तुमच्या समोर आले हाऊसफुलचा एक नवा एपिसोड घेऊन. अल्फ्रेड हिचकॉक हा सस्पेन्स थ्रिलरचा बादशाह, मनाचा थरका पुडवणारे आणि उत्तम मनोवैज्ञानिक विश्लेषण असलेले चित्रपट त्याने निर्माण केले. आपल्या शैलीवर बोलताना हिचकॉक म्हणतो, माणसाचं मन हे अत्यंत रहस्यमय असतं. मी माझ्या चित्रपटातून त्याचाच वेध घेण्याचा प्रयत्न करतो. मानवी मनाचं गूढ जाणून घेणारा असाच एक नवा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रतिभा मेंढेकर प्रस्तुत रानभूल. रानभूल या चित्रपटाची कथा आहे एका निरागस गिटार प्रेमी मुलाची, लोकेशची, ज्याचं रूपांतर कालांतराने एका मनोविकृत खुन्यामध्ये होतं. या लोकेशच्या आयुष्यात रेवा नावाची एक मुलगी येते आणि तिथून सुरू होतो एक रहस्यमय प्रवास. सुबोध भावे यांनी या चित्रपटात लोकेशची अत्यंत आव्हानात्मक भूमिका साकारली असून त्याच्यासोबत सई रानडे, तेजस्विनी पंडित, विनय आपटे आणि मोहोशी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सात सात घरात, चौकट राजा आणि तू तिथं यासारखे अतिशय महत्वाचे चित्रपट देणारे आघाडीचे दिग्दर्शक संजय कर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गिरीश जोशी यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली आहे. नरेंद्र भिडे यांनी दिलेलं संगीत या चित्रपटाच्या रहस्याची रंजकता वाढवणारं असंच आहे. त्याचं वैशिष्ट्य एकच आहे की सायको थ्रिलर आहे, जे मी यापूर्वी कधी केलेलं नाही आहे. सायको थ्रिलर करताना मला थोडीशी जबाबदारी अशी होती की त्या पद्धतीच्या सिच्युएशन आणि त्या पद्धतीचं सादरीकरण हे आणणं गरजेचं होतं आणि ते मी या चित्रपटात आणलेलं आहे. की इतर माझे चित्रपट आणि याच्यात बराचसा फरक आहे हा निश्चित प्रेक्षकांना आवडेल. देशमाने ही एक मिसिंगची केस आहे. कॉलेजमधला मुलगा 6 महिन्यापासून बेपत्ता आहे. डेड बॉडी नाही, खंडणीसाठी कोणाचा फोन नाही. एनिवे इन्व्हेस्टिगेशन करा. गॅदरिंग म्हटलं की तेवढा गोंधळ, आरडा ओरडा. प्रिन्सिपल मी तरी कुठे कुठे लक्ष द्या. मला असं वाटतं की कुठल्याही माणसाच्या लहानपणी ज्या त्याच्या बाबतीत गोष्टी घडतात त्याच्यावर त्याचं मोठेपण ठरत असं, त्याच्यावर मोठेपणी तो नेमका कशा प्रकारचा स्वभाव त्याचा होत ठरत असं. आणि याही मुलाच्या बाबतीत लहानपणी अशा काही गोष्टी घडल्यात म्हणून तो अशा पद्धतीने आज आयुष्य जगतोय. ते काय घडलंय, तो नेमका काय आयुष्य जगतोय, एक संगीतकार असलेला मुलगा अचानक इतका कसा बदलू शकतो, या सगळ्या गोष्टींची उत्तरं किंवा या सगळ्या गोष्टी पडद्यावरती बघणं कधी जास्त चांगलं. कुठे होतात इतका वेळ? कुठे घाबरू, परमेश्वराने आम्हाला कोकणात असं. अरे मला तर सांगितलं तो तिनं इकडे येणार म्हणून. ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या त्याची परत परत आठवण काढणं खूप त्रासदायक आहे. बाकी काही म्हण, गिटार खूप सॉलिड वाजवत यार. मला म्हणजे विषय अवघड असल्यामुळे किंवा त्याची मांडणी अवघड असल्यामुळे जास्तीत जास्त लेखनाच्या लेवलवरती त्याच्यावरती इनपुट देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्याकडनं केलेला आहे. मग पुढे नंतर त्यात दिग्दर्शक, नट किंवा कॅमेरामन या सगळ्यांची इनपुट्सनी त्याचं टेक्स्चर आणि त्याचा फील हा अधिकाधिक एनहान्स होत गेलेला आहे. त्यामुळे मुळामध्ये याची गोष्ट आणि चित्रपट सुरू झाल्यापासून पकड घेऊ शकेल असं वाटतंय. प्रत्यक्षात कसा दिसतो ना तो, ते बघायला खूप आवडलं असतं. तर माझ्या मताने तो मुलगा मनोविकृत आहे. तर माझी शंका खरी असेल, आज एक मनोविकृत मुलगा बाहेर मोकळा येतो आणि आपल्याला माहीत नाही त्याची नेक्स्ट मूव्ह काय. बस बस
शिकला नहीं है। एक आगळा वेगळा पिक्चर आणि किंवा चित्रपट तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत। आता प्रेक्षकांनी हा चित्रपट कशा पद्धतीने स्वीकारायचा हे प्रेक्षकच ठरवतील, पण आम्ही त्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे। आणखीन एक विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचं प्रमोशन सॉन्ग स्वतः सुबोध भावे यांनी गायलंय। मन उमसत नाही खोल पाणी डोहात, मन उमसत नाही खोल पाणी डोहात, लपलेले काही आत ज्ञात अज्ञात, मन उमसत नाही खोल पाणी डोहात, लपलेले काही आत ज्ञात अज्ञात, ते शोधू जाता अडखळते पाऊल, या कातर वेळी पडते प्राण भूल। 14 मे रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला रानभूल हा चित्रपट तुम्ही अजिबात पाहायला विसरू नका, कारण हा चित्रपट तुमच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही।